नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी बुक्स या चॅनल वरती आपले स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण द मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। पुस्तकाचे लेखक आहेत हॅल एल्ट्रॉट। पुस्तकाचे मराठी अनुवाद डॉक्टर कमलेश सोमन यांनी केलेले आहे। पुस्तकाच्या पानांची संख्या आहे 256। पुस्तकाची किंमत 225 रुपये। रात्री उशिरा जागून सकाळी ऊन पडल्यावर उठण्याचे गेले आता दिवस, नकारात्मक राहण्याचे संपले आता दिवस। पहाटेच्या उत्साहात ताजे टवटेत होण्यासाठी अनुकूल असते वातावरण आणि बदलतात आपले विचार। आपल्या पूर्वजांना हे आधीच माहीत होते, पण आता जगातील विद्वान मिरॅकल मॉर्निंग मधून पुन्हा तेच सांगत आहेत। अप्रिय घटनांना मनात धरून ठेवल्याने सर्वात जास्त नुकसान आपलंच होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। मनात सतत नकारात्मक घरणांची उजाडणी करून आपण सध्याची नाती देखील नीट सांभाळू शकत नाही आणि निभवू शकत नाही। त्यामुळे अबोला धरणं, माणसांना टाळणं, तुटकपणे वागणं ही सर्व दुर्लभतेची लक्षणे आहेत। त्यामुळे सर्वाधिक नुकसान आपलेच होते। हे जेवढे लवकर आपण समजू तेवढे चांगले। अशा प्रसंगांमुळे निर्माण झालेला संताप, असूया, मत्सर, पश्चाताप या भावना आपल्याला मनोशरीरातील आरोग्यासाठी अजिबात हिताच्या नाही। त्यामुळे दुसऱ्याला माफ करणं किंवा अप्रिय घटना विसरणं आपल्याच हातात आहे। अर्थात ही एक वेगळीच ताकद आहे। जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ असतो, पण म्हणून त्याचे दुःख न करत ते समजावून घेत जीवनाचा आनंद शोधायला शिकले पाहिजे, असा सल्ला हॅल एल्ट्रॉट यांनी द मिरॅकल मॉर्निंग मधून दिलेला आहे। पहाटेच्या जीवनशैलीने सकारात्मक बदल कसा करावा याबद्दल त्यांनी या पुस्तकात मार्गदर्शन केले आहे। या पुस्तकाचे मराठी अनुवाद डॉक्टर कमलेश सोमन यांनी केले आहे। जीवघेण्या अपघातात संपूर्ण शरीर जायबंद झाले तरी हॅल एल्ट्रॉट यांनी मनोबलाच्या जोरावर पुन्हा आपले काम सुरू केले आणि आपले आयुष्य हे साधारणपणे जगत आहेत। त्यानंतर पुन्हा जीवनाची गाडी उतारावर लागली तेव्हा त्यांच्या मित्राने पहाटे उठून धावण्याचा मंत्र दिला। त्यातून जीवनात झालेल्या परिवर्तनामुळे लेखकाने व्यक्ती विकासासाठी द मिरॅकल मॉर्निंग ही आगळी पद्धत तयार केली। पहाटे उठून 6 सवयी आचरणात आणल्यास अनेक गोष्टी आपण कशा साध्य करू शकतो याबद्दल लेखकाने या पुस्तकात सांगितलेले आहे। सामान्य तत्वाकडून असामान्यतेकडेच वाटचाल, व्यक्तिमत्व विकास, ध्येय, स्वप्ने साध्य करणे हे पहाटेच्या जीवनशैलीने कसे शक्य आहे हे यातून आपल्याला समजते। आपण आपल्या स्वतःला लावलेली शिस्त ही आपले जीवनमान उंचावत असते, पण खरं तरी शिस्त अंगीकृत करायलाच आपण टाळाटाळ करत असतो। काही वेळेला मोठ्या उद्दिष्टांची विभागाची छोट्या छोट्या उद्दिष्टांमध्ये करून त्याची पूर्तता करणे सोयीचे जाते। त्या अपूर्ततेबरोबर आत्मसुख व आनंदही आपल्याच पदरात पडतो। आपलं जगणंही क्षणाक्षणाने बदललेलं आहे, पण आपण कोणताही क्षण पूर्णपणे जगत नाही। क्षणाला अनुभव व आनंद घेण्याची कला आपल्याला साधता यायला हवी असं लेखक म्हणतात। अवतीभोवतीच्या परिस्थितीला व स्थितीगतीला सकारात्मक प्रतिसाद देत आपल्यातले सर्वोत्कृष्ट प्रदर्शित करा। तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असा किंवा तुमची आव्हाने किती कठीण असेल, तुमच्यात बदल निश्चित होणारच। तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात, तुमच्या दैनंदिन जीवनात आमूलाग्र बदल घडवायचा असेल, त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वाचणे अत्यंत गरजेचे आहे आणि सर्वांनी नक्कीच वाचायला पाहिजे। हे पुस्तक इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे। या सर्व पुस्तकांचे लिंक खालती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहेत, तेथे जाऊन तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकतात। तर मित्रांनो, ही होती माहिती द मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकाची। चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तसेच नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी आपल्या मराठी बुक्स या चॅनलला सबस्क्राईब करा।